जनरल बेडेकर डॉक्टरांचं नाव ठाण्यामध्ये खूप गाजलेलं आहे. सो आम्ही त्याच रेफरन्सने म्हणून इकडे आलो की आम्हाला एक प्रोफेशनल आणि व्यवस्थित सल्ला आम्हाला मिळेल डिलिव्हरीबद्दल, बाळाबद्दल, देवीच्या निर्णयाबद्दल, एव्हरीथिंग. सो आय विल स्टार्ट विथ महेश बेडेकर. माझे ते यू कॅन से द फेवरेट डॉक्टर बिकॉज त्याने खूप छान आम्हाला सल्ले दिले. एक नॉर्मल ले मॅन माणसाला या गोष्टी माहिती नसतात, तो त्यांनी व्यवस्थित पद्धतीने आम्हाला एक्सप्लेन केलं, विच इज व्हेरी गुड, विच इज व्हेरी प्रोफेशनल आय फाईंड. आणि मला त्याने खूप हेल्प झाली. सो आय फर्स्टली थँक्स महेश बेडेकर. त्याच्यानंतर आम्हाला डिलिव्हरीची रात्र म्हणा किंवा जो आमचा डिसिजन म्हणा, सो झटपट सल्ले, झटपट कॉल आम्ही बरेच वेळा केले. डॉक्टर प्रिया पण मी त्यांचं स्पेशली मेन्शन करेन. आम्हाला छोटे मोठे जेव्हा सल्ले प्रश्न पडत होते तेव्हा त्यांनी आम्हाला व्यवस्थित दिशा, म्हणजे त्यांनी मार्गदर्शन केलं काय टॅबलेट्स घ्यायच्या काय नाही, याचा आम्हाला वेळोवेळी छान सल्ला मिळाला. आणि डिलिव्हरी बद्दल सांगायचं म्हणजे 8 तारखेला माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली. सो अचानक ऍक्च्युली घरी मला कळायला लागलं आणि त्याच्यानंतर अगदी 15 ते 20 मिनिटात मी डॉक्टरांकडे इथे आले. आणि आपला स्टाफ खूपच फ्रेंडली आहे, त्यांनी लगेच माझी सिच्युएशन समजून घेतली आणि मला लेबर रूममध्ये नेलं. आणि ॲक्च्युली त्यावेळी ऑलरेडी एक सी सेक्शनची डिलिव्हरी चालू होती, पण तरीही कुठल्याही स्टाफने कशातही कॉम्प्रोमाइज न करता सगळे एकत्र आले आणि मला अटेंड केलं. आणि कसं थोडंसं फर्स्ट डिलिव्हरीचं टेन्शन असतं किंवा एक आपल्याला सपोर्ट हवा असतो, सो सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. आणि त्यांनी इंजेक्शन्स वगैरे दिले किंवा डिलिव्हरीच्या वेळेला जो इमोशनल सपोर्ट तुम्हाला हवा असतो तो त्यांनी मला दिला. आणि तेव्हा डॉक्टर प्रियाही होता, सो स्पेशली थँक्स टू हर, कारण त्यांनीही खूप सपोर्ट केला. आणि तिथे त्याच्याबरोबर ज्या सिस्टर्स होत्या आणि इवन ज्या मावशी होत्या त्यांनीही खूप सपोर्ट केला, कारण ते क्षण असे असतात की तेव्हा आपण भावनिकदृष्ट्या खूप हळवे झालेलो असतो आणि आपलं शरीरही तेव्हा आपल्याला साथ देत नसतं तर काही सुचत नाही. त्याच्यामुळे जो बाकीच्यांचा जो सपोर्ट असतो तो खूप महत्त्वाचा असतो. आणि त्यावेळेला सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली. आणि विदिन अ 2 आवर्स माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली. सो ॲक्च्युली घरचे खूप खुश आहेत की एक तर नॉर्मल डिलिव्हरी झाली, एक तर पटकन झाली आणि माझं बाळही खूप हेल्दी आहे. मी एका क्यूट बेबी गर्लला जन्म दिला आहे आणि शी इज हेल्दी चाईल्ड. आणि त्याच्यानंतर 3 दिवस मी इथे होते